जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचं वासिंद येथे लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आज ठाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यात जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवले आहेत। सांबरे यांनी निर्धार मेळाव्यात ठाण्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलंय। तर ज्या ज्या वेळी भूमिपुत्रांवर अन्याय होईल त्यावेळी जिजाऊ त्यांच्या सोबत असेल असे प्रतिपादन निलेश सांबरे यांनी मेळाव्यात केलंय।